पुन्हा सांगतो, उद्धव ठाकरेंजवळ येणाऱ्या काळामध्ये 3 लोकच राहतील, त्याच्यामध्ये संजय राऊत, अनिल परब आणि आदित्य ठाकरे. संपूर्ण उद्धव ठाकरेंची सेना ही येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेसोबत राहील आणि एकनाथ शिंदेंनाच धनुष्यबाण चिन्ह हे खऱ्या अर्थानं मिळेल, तेव्हा मोठा राजकीय भूकंप पुन्हा मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरेंमध्ये होईल. म्हणून जे खासदार काल आले होते त्यांनी वक्तव्य करता करता खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचं राजकीय वक्तव्य न करता त्यांनी या वक्तव्यावरून लक्षात आणून दिलं की मी फक्त काही दिवसाचाच मेहमान उद्धव ठाकरेंसोबत आहे, काही दिवसानंतर मी एकनाथ शिंदेसोबत जाणार आहे. असे अनेक उद्धव ठाकरेंची सोबती खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये हे एकनाथजी शिंदेंच्या ओरिजिनल बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत राहतील. अरे मला उभा चिरला तरी कुठं जाणार नाही असले. माझं म्हणणं कुणाची दखल घेता तुम्ही? आणि जे स्वतः निष्ठावान आहेत, चारित्र्य संपन्न आहेत, भ्रष्टाचार नाही अशा लोकांनी काही बोललं तर त्याची दखल घेत जा. जे भ्रष्टाचाराच्या विटेवर उभे आहेत ते सगळे दोघं पण त्यांच्यावर कोर्टाच्या केसेस आहेत, खोट्या जातीचा दाखला दिलेला आहे, हे सगळं तुम्हाला सगळ्या माध्यमांना ठाऊक आहे ना, सिद्ध झालंय ना. ती सुप्रीम कोर्टाने ओळ ओढायची आहे फक्त, ती ते महाशक्ती सरकार आहे ना, त्याच्या मार्गदर्शनामुळे त्याचा न्याय प्रलंबित मिळत नाही आहे. हे म्हणून सांगतो ना, देशाच्या संविधानावर घाला येतोय. खरं गंभीरता ती आहे. बरं, ह्या सगळ्यामध्ये माध्यमांनी का बळी पडावं असं मला वाटतं. कोणी काहीतरी बोलतो, कोण बोलतं? पुण्यवान माणसं बोलतात का ती? अमरावतीत ब्रिटिश देशमुखांसारखा माणूस आहे, त्या माणसाने एखादं मार्गदर्शन केलं किंवा राजकारणावर काही भाष्य केलं तर त्याला काहीतरी तवलं. आयुष्यभर योग्यासारखा जगलेला माणूस आहे तू, त्या माणसानं काहीतरी म्हटलं तर ते त्याला काहीतरी बातमी आहे ना. हे काय, ह्याला प्रसिद्धीच्या झोतात राहायचं असतं सारखं आणि तुम्ही त्याच्या बळी पडत राहता सारखे. काही कोणतरी उलटं सुलटं बोललं का आपलं, इट बिकम्स अ न्यूज फॉर यू. ही काय काय बातमी आहेत त्या? बघणाऱ्यांनी, श्रोत्यांनी किंवा आपल्या जनतेने जेव्हा पाहिजे तेव्हा जनतेला काय मिळतं याच्यातनं? कुणी धुणी त्यांना काय देतो आम्ही? आपण विचार केला पाहिजे मूळ प्रश्न किती आहे त्यांना. काही ते विचारत का तुम्ही त्या गॅसच्या सिलेंडरचा भाव काय झाला? पुन्हा लोकं लाकडं जाळायला लागली बरं का? आता इंधन म्हणून मी काल परवाकडे कोकणात सुद्धा पाहिलं, डोक्यावर लाकडाचे भारे घेऊन जायला लागली लोक. का बरं, उजाला काय झालं? मग ते फेल्युअर आहे ते सांगा. शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पैशामध्ये दिलेले चेक रोज एक एक दाखवा, त्या माणसाला घ्या, आम्हाला नका दाखवा, ते शेतकऱ्याला घ्या. किती रुपयाचा चेक मिळाला बाळा? 92 रुपये, 52 रुपये, 65 रुपये. किती ते शेती आहे तुझी? तू काय लागवड केली होती? किती रुपयाचा विमा काढला होता? त्या विम्याचा 1% तो शेतकरी स्वतः भरतो. 49 राज्य सरकार, 49 केंद्र सरकार, 1% केंद्र सरकार, 98% 2% तो भरतो ना. मग त्या 2% इतकी पण अमाऊंट त्याला परत नाही मिळाली. कशाचं द्योतक आहे? प्रोत्साहन तसे द्यायला देणार होते शेतकऱ्यांना, 50,000 रुपये ज्यांनी कर्ज भेट केली त्याला मिळाला. तुम्ही बघा ना, कापसाला भाव मिळतोय का? गेल्या वर्षी 14,000. सोयाबीनला भाव मिळतोय का? तुरीला भाव मिळतोय का? हे प्रश्न आहेत ना. महिलांवरचे अत्याचार थांबलेत का? बेरोजगाराला रोजगार मिळतोय का? याला काही बोलत नाही. आणि त्यांना नेमकं हेच करायचं असतं आणि त्याच्यासाठी हे स्पोक्स पर्सन आहेत त्यांचे, हे भाजपचे स्पोक्स पर्सन आहेत बरं का? ते पडद्यामागचे हे बोलणार आणि काहीतरी भरकटवत राहायचं. लोकांना का